हाँ जी, पूरे डिवोटी साथ में के नमस्कार। अन्य एक वंडरफुल आमच गेल डिवोटी संघ अपाईलाक मस्त धन्यवाद। पूरे डिवोटी संघ सो आज ही आम्ही आमच गेल्यान तो भारी फेमस असं म्हणून आमच गेल जेवण गेल तर म्हणा रे 5 दीस अभी सगळे वरस रक्त आशिल्ले की तेरा एक जेवण जेवका म्हणून तेदन एक तेरा जेवण जेवचे तेरा खर्च मेळचे 5 रुपये 10 रुपये मंगळुरांत। आणि देवाला दर्शन करून मागीर राती तेल तांडू जेवचे। आता तंतु मुख्य आकर्षण कसं म्हणा जेवण तशेंची आमगेल जीवनांतू आमगेले मुख्य आकर्षण कसं म्हणाले आमगेले जीब हे जिब्बेक जिब्बे संतुष्टी खातीर। आता मंगळुरांत फेमस कसं म्हणाले ताजमहल सकाळी वचून एक काप पिवका म्हण। अमेरिकन फेमस कसं म्हणाले एक स्टारबक्स कसला म्हणाले ते काप पिवचे कसल्या ते रजो गुणांतू ते जिब्बेर कसं हुनो पडका शी मन एकदम हुन जाऊ का एक कलयुगान तू स्टार्ट जायना सत्युगान किस म्हणारी तपस्यान तू असतात त्यांनी ते निद्देन तू ही सत्व गुणारी निदोच सत्व गुणार निदोच आम्ही रजो गुणान तमो गुणार निदोच तसे जाऊन उठायताना सगळे मशीन डाऊन सकाळी पुणे पूज्य जाऊ का तक तशी आत्ता कालांत आम्ही पळयता समजा रजो गुण आणि तमो गुण आशिल्ली निमित्ती आताच्या कलियुगांतू हे कापी च्या हे ब्रिटिशान आसचे पुढे नाशिल्ले आसचे पुढे नाशिल्ले इथे म्हणाली तांकां आमगेले भारताचे जन इतले सात्वीक आशिल्ले की इतले क्लीन आशिल्ले की तांकां तांगेल मुळां हाडचे खातीर कसले नमने एक वेपन ताजे खातीर सगळ्या पशी सुरवे ब्रिटिशांक कसं सूर केलं म्हणा इंडियन्सांक तांकां मात तेसची कशी तांणी तूप खाताची तांणी तूप खाताची तांणी लायक दूद पिताची तस जाणू तितले बाबराला आडळीत खंयचे खंयच्याले आडळीत आशिल्ले तेन्ना तितले गाय तांणी मारू सूर करणी आशिल्ले तांकां तितले एक आशिल्ले मरत आशिल्ले मात्र फॅक्टरी से करणी मात्र हे कलियुग असल राक्षस की हांनी गायक मारू सूर केले तस जाणू कलियुग सूर जलले त्या क्षणांत कलियुगांत सूर जेवच कशी गायक मारच्या तो गाय इथे म्हणा रे आता अमेरिकान तुम्ही पळयला रे आता आमकां पुरे कडेन पळयला रे सगळ्या पशी मुख्य आमकां कसं जाय भागवता कसं सांगला कामस्य नेन्द्रिय प्रीतिर लाभो जीवेत यावता जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यश्च कर्म भी मनशाले जीवन कशे असका की आमगेल शरीर आमगेल मन आम्ही अशी दवर का की आमगेल मन आमगेल बुद्धी इतली शार्प जावन असका की हे माया कसं म्हणताची आता कलियुगान तू पुरे कडेन पळयला रे टीव्ही पळयला हे पळयला न्यूज पळयला पुरे आमकां तुग्गू हाडच्याक तू अशी कसं ने कोर का असल नमने तू एक रिवेंज घेव का असल नमने तुगेल जीवनान तू गम्मत कोर का यू लिव ओनली वन्स तू एका पटी वनचे चार्वकान ते सांगला की यू लिव ओनली वन्स कोण पळयला रणम कृत्वा घृतम पिब यावत जीवेत सुखम जीवेत भस्मी देहस्य भूतस्य कुतः पुनरागमना एक जीवन गम्मत कराची म्हण तशी पूर्ण पळयताना मनशाक आम्ही ऍक्च्युली आम्ही हरे कृष्णा डिवोटीसांक आम्ही मनशांची कसं बुद्धियोग बुद्धियोग म्हणा हे जगत तंतू हे जगत आम्ही पळयताचे द्रष्टा जाला रे हे जगत तंतू आम्ही बुड्डनाची म्हण यू आर इन दीस वर्ल्ड बट नॉट ऑफ दीस वर्ल्ड तेच जाऊन कसं ना आम्ही बुद्धीन हे जगत्यान आमकां दूर कोरका बुद्धी द्रष्टा बनो हांव एक कंपनी काम करताना म्हगेलो बॉस एक ब्रजवासी आशिल्लो ताणें सांगचें
कारण पुरे सगळो दीस कॉमेडी करचे. तांणी सांगचे द्रष्टा बनो. सो तांणी सांगचे कसं म्हळ्यार हे जगत्यांतू आमगेले मन कसं जाता हांगा क्लेशाग्नी म्हणटाचे. सो क्लेशाग्नी तूं कसं सांगता म्हळ्यार आत्म सुरवे वैकुंठा दुखून उतुक घेताना ताका कसं मेळटा अविद्या. तो विसरता तो आत्म म्हणून तक म्हणताची अविद्या. तो सुरवेक भागवता सांगला कसं म्हळ्यार तो कसं विसरता हांव आत्म म्हणल विसरता त्या सुरवेचे अविद्या. भक्तिविनोद ठाकूरान सांगचे की सुरवेचे क्लेश कसं नाही अविद्या. मागीर कसं जाता अस्मिता. हांव आत्म म्हणल विसरलो मागीर कसं नेक्स्ट हांव हे शरीर म्हणून अविद्या अस्मिता. तस जलकुडले हांव हे शरीर जलकुडले हांव हे शरीर मागीर कसं नेक्स्ट राग द्वेष अभिनिवेश. ह्या जगत्यांत कस कस पुरे गंमत करू अस की ते कस गंमत जात की राग तक आम्ही अटॅच जाताचे. पिझ्झा खाल्ले हे खाल्ले ते खाल्ले सुरवे सुरजाचे जिब्बेल अटॅच. मागीर कसं नाही द्वेष कसं आमकां जायना की कसं आमकां नाक की ते आम्ही द्वेष करतात. हे भौतीक जनाला तशी हा हांव हे म्हणलं म्हाका वा नाका वा हांव हे कम्युनिटीच म्हणा हे जातीच म्हणा मग त्या जातीच नाका हे पुरे मनान जात असता. आता कसं म्हणाल बायल नका चेडू नका त्या नका पुरे जात असता मग वा जायतो नका ते राग द्वेष. मागीर कसं नाही अभिनिवेश. तर हे पुरे असताना कितले भगवद्गीतेंत कृष्ण सांगता राग द्वेष विमुक्तैस्तु विषयानेंद्रियश्चरन आत्मविषय विधेय आत्मा स प्रसाद अधिगच्छती. कोणाक देवाल कृप मेळता राग द्वेष विमुक्त इस्तु. आता हे जेवणा वयर असं कशी म्हणून सांगता कशी म्हण कळका आमकां राग द्वेष विमुक्त इस्तु. आम्ही राग द्वेषा दुखून वयर येवका कृष्ण सांगता. सो सुरे कसं ना आम्ही क्लेश क्लेश कशी आम्ही कष्टार कशी क्लेशांत आम्ही कष्टार असं. सो क्लेशांत कसं सांगताची अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश. सो अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश. सो राग द्वेष आम्ही शरीराक अटॅच जाल्ली कुडले राग द्वेष येताचीच. आम्ही आत्माक अटॅच जावका जीवेस जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आमगेल्या बद अहंकार कसं नाही हे फलगू अहंकार. बद अहंकार कसं नाही हा आत्म म्हणून. सो कृष्ण सांगत की भगवद्गीतेंत राग द्वेष विमुक्त इस्तु विषयानेंद्रियश्चरण आत्मविषय विधेय आत्मा. कोण राग द्वेष दुखून वैर आयला की आणि कोणाले मन कोणाले बुद्धी आत्मा वैर असत की तक देवाले कृप मेळता म्हणून. म्हणजे कोण म्हाका वायट केला की इच्छांक केला की ब्रिटिशांक म्हाका वायट केला ब्रिटिशांनी हे केला आनी हे केला रायतान ते केला हे पुरे आलोचन कर न्हू. आम्ही हे भौतिकांतू असला रे हे भौतिक हो म्हाका जाय तो म्हाका नाका हे कोण करत की पळय ते रजोगुणांत असचे. तो भागवता कसं सांगला म्हणारे हे रजोगुण आणि तमोगुणांत कोण असत की तक्का देहात्म बुद्धी असता म्हणून. सो आमकां आत्मबुद्धी आत्मा विशयान आमकां सदां आलोचन करपाक जाला रे. आमी कशी आसूं का सत्व गुणांत आसूं का. तशें जावन तशें जावन भागवता सांगता की जीवस्य तत्व जिज्ञासा. आमी कशी राबू का जिवनांतू अशी राबू का की सत्व गुणांत आसूं का की आमगेल मन एकदम बॅलन्स्ड आसूं का. चिक्के एकड गेल्यार कश्ट चिक्के तेकड गेल्यार कश्ट. आमी पळय चिके चड न्हिदल्यार कश्ट उणी न्हिदल्यार कश्ट चिके चड खाल्यार कश्ट उणी खाल्यार कश्ट. तो बॅलन्स आसूं का तक्काची म्हणटाची जीवस्य तत्व जिज्ञासा. आमकां गोत्त आसूं का की ब्रिटिशांनी हे केला आनी ते केल्या पुरे पुरे वय जाल्यार तांकां द्वेष करून बसची न्ही. सो ते स्टार्ट खंय जाता. आता भगवद्गीतेंत आम्ही पळयला रे 18 अध्याय आसा सुरवेचे स अध्याय भगवद्गीतेंत कर्मयोग म्हणून मध्येचे स अध्याय भक्तियोग मागी वयल स अध्याय ज्ञानयोग.
अच्छा संचय अध्याय अंतु ध्यान योग अर्यत ध्यान योग अर्यो का जलारी सुरवे कर्म योग जानो ज्ञान योग कर्म योग जानो ज्ञान योग जानो ध्यान योग जत्ता भक्ति योग स्टार्ट जत्ता अतः भक्ति योग स्टार्ट जत्तन कृष्ण कसे संगता कृष्ण संगत की अर्जुन हाउ तू को असल एक योग संगता तरह है तू मेगल तू को नाइकला री और तू कोरंग जत्ता री तू गल मन मक्का अटैच जत्ता मुन मन हम गल मन कहीं 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 अटैच जत्ता भौतिक मात्र तू यह आइकला री तू गल मन मक्का अटैच जत्ता मुन क्या सेवेंथ चैप्टर भगवद्गीते सेवेंथ चैप्टर तो लेकिन संच अध्याय कृष्णन कसे संगला युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः कृष्णन सुरे का संगला संच अध्याय तो यह कैली शिवाय सेवेंथ अध्याय बच्चा जाए नाम का कसे संगला युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः आम्ही पळतात आम्ही जप करताची हे करताची वो करताची त्याला जीवनातून कष्ट असता जीवनातून दुःख असता कसला का युक्त आहार विहारस्य संचय अध्याय कृष्णान सांगला युक्त आहार जाव का म्हणून सनातन गोस्वामी सनातन गोस्वामीन हरिभक्ति विलासांतू अशी ताय सांगला की कंची नमण्यार ब्रश कोर का कंची नमण्यार आम्ही बाथरूम वतरी आम्ही नाम कसला भायर येऊ का ते क्लीन दवरच्यान तू कसन तंतु आमका फायदस पूर इतलं चंद कोण सांगला की युक्त आहार सुरे येऊचे आहार तो भगवद्गीतेन तू कृष्ण वपास 17 अध्यायन सांगता आहाराचे महत्व कसं आहे व्हाट आर द 3 पर्पसेस ऑफ फूड जेवण करून आमक तीन कसं मिळचे आयुष्यम तेजम आरोग्यम आम्ही संध्यावंदन करताना आम्ही कसं करतोय आयुष्यम तेजम आरोग्यम देहि मेह व्यवाहना देहि मेह व्यवाहना देहि मेह व्यवाहना तशींची आम्ही जवण करताने आयुष्यम तेजम आरोग्यम देहि मेह व्यवाहना जवण कसला करतो आम्ही जिब्बे खर्च करतो नाही आम्ही कसला करतोय जवण करतोय आम्ही आयुष्यम सुरेच कसं म्हणा आमगेले आयुष्य वाढता तेजम तुम्ही सम सात्विक आहार केला रे आमगेल बुद्धी वाढता तेजम आणि आरोग्यम आत आम्ही आहार सम खायनातला युक्त आहार खायनातला कसं जाता आत रूप गोस्वामीन कसं सांगला अत्याहार प्रयासश्च रूप गोस्वामीन उपदेशामृत सांगला गौडिया वैष्णव फॉलोअर्स कसं आहे अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंघस्य प्रजल्प म्हणजे पंचाधिक आमची गेलं प्रजल्प नियमाग्रह जनसंघस्य लौल्यमच शद्भिर योग विनश्यती म्हणजे मी अत्याहार केला रे योग विनाश जत्ता म्हणून सो आम्ही अत्याहार करच्या नजिके आम्ही युक्त आहार करतो हे सुरवेच वर्ड पड जीवस्य तत्व जिज्ञासा कनेक्शन पळते भागवतान फर्स्ट चॅप्टर सांगला कसं कामस्य न इंद्रिय प्रीते जवची म्हणा असं जवची नाही की मगेल पुरे भोर नांगत आहे का म्हणून गळगंट गावची म्हणता पळ त्याने इवन ख्रिश्चियनिटी तू ईटिंग ग्लटनी इज अ सिन म्हणा रे ग्लट टू ईट टिल द ग्लट हंगत आहे खाऊचे कसं जाता तू मनुष्य राक्षस जाता जाऊन सांगला जीवस्य तत्व जिज्ञासा इतले खाऊ का की इतले कार्य कर का की खाली तुझे शरीर डोंट ओवर वर्क डोंट ओवर ईट एकदम ने हार्ड वर्क कर चुकी सक्सेस 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 तुझे शरीर वीक जाल सता ना आता हा डेली आता मी आमगेला एक चंद्रायण व्रत म्हण करता एव्हरी पौर्णिमा पौर्णिमा स्टार्ट करून नेक्स्ट पौर्णिमा तर 1 महिना रेड्यूस्ड ईटिंग आम्ही करतो सच हंग एव्हरी मंथ आमगेले कस्टमर्स चढतो सच आणि मोस्टली डिवोटी सच
आनी प्रॉब्लम कसन तंगेले प्रसाद नावारी पिज्जा खावचे प्रसाद म्हण पास्ता खावचे हे भक्तिविकास महाराजाले क्लास आशिले पिज्जा और पास्ता हे नरक का रास्ता म्हण खंयचे एक फेस्टिवल म्हणले सतन पनीर खावचे हे खंय सांगला खंयच्या शास्त्रान सांगला की तू पिज्जा तू देवा दिला रे देव भारी खुश जात म्हण पिज्जा प्रसादम खंय सांगला हे तेजेर पास्ता ते प्युअर शुगर आणि आता जेव्हा पुरे डायबिटीज आणि कवर केला रे म्हणा रे कलयुगान तू जन्म जतन पुरे राक्षसी मेंटॅलिटी आम्ही भक्त झाला रे राक्षसी मेंटॅलिटीज पाठवायची साध्य का ते सांगू आपले डिवोटीज किती जण पडला रे जप समज आहे ना आणि रात्री पिझ्झा गेला कसा जप जातो वडापाव खावचे हा एक पटी काउन्सिलर मीटिंग चमकला इंडियात 10 वर्ष पूर्ण काउन्सिलर मीटिंग जातरी चायनीज मंचुरियन के वडापाव के डिनर आपण हे खाऊन सकाळ उठून जप केला म्हण घ्यायची इथे म्हणा रे रजस रजस आणि तमो गुणांतू आम्ही कसने खाल्ला रे ते मन कसं जाता आमगे बॉडी कशी बॅलन्स आता म्हाका थोडे रिसर्च केला हे कशें बा हे हेवी खाल्ली सताना मन वापस डिस्टर्ब जावचे कशें तशी आमगे शरीर बॅलन्स असची कशी प्राणवायू 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 अपानवायू आमगे बॉडीन तू आम्ही सकाळी उठायला जाताना पोट क्लीन जाता कशी अपानवायू वायू वारे तोग वता प्राणवायू वयर येता मागीर उडनवायू हंग हे मन मात्यार प्रेशर आणि हृदया प्रेशर हंग बॅलन्स करता उडनवायू हे पुरे प्रभुपादान दिला भागवतान 3rd canto chapter 26 अंत तो हे वायू हे पुरे वायू कसं करता बॉडी का बॅलन्स करता आमगेल शरीर बॅलन्स करता मागीर पोट्टांतू कृष्ण आमगेले जेवण जिरयता समनवायू समनवायू म्हणून अग्नी तशींची व्यानवायू म्हण वात बॉडी बॅलन्स करता म्हण प्रभुपाद सांग प्रभुपादान ते एक सेंटेन्स बरयले त्याच तर म्हाका एक नमने अमेझिंग दिसली की प्रभुपादाक इतले हेल्था विशयान इतले चंद करून बरयला प्रभुपादान म्हण प्रभुपाद सांगता जाणा परपटान तू की कसले प्रॉब्लेम आस बॉडीन तू म्हणा रे तुगेले प्राणवायू वयर तोगू जाला म्हण प्राणवायू वयर तोगू जाला ते वायू बॅलन्स करका म्हण आता वारे बॅलन्स करताना आमकां गोत्त आसा कसं नाही फुगू बॅलन्स करता जाला रे वारे घालताक दवरताच न्हू आता तुझे तू पिझ्झा दवरला ते फुगू तोगू पूण बेत्ता तशींची आमगे पडटा तूं वारे प्राणवायू आमी हेवी हेवी खाव न्हू पोट गळे गळे घंटताय खाव न्हू एक पिझ्झा आनी खाव न्हू कसं जाता ते वारे कसं जाता पुरे तोगू वता तुग वचून ते कसं जाता नेक्स्ट डे हा वॉट्सअप ना पुदिनारा घेऊ का हँग घेऊ का गॅस म्हणा पट्टा अग्नी तू अग्नी आम्ही पळयता यज्ञ करताना अग्नीक एक एक काड्डी घाल का 10 काड्डी ओटू घाला रे ते अग्नी थोड्या वेळान वता उजूल उजू वयर येवचे जायना तशींची पट्टान तू लग्नीक आम्ही युक्ताहार ताजी तकीत आम्ही जखाण जेवण घालका हे पिझ्झा आणि पास्ता म्हणा रे त्या उज्जाक एक नमने उत्ता घाला म्हणजे प्रभुपादान सांगते की संपला रे पट्टांतुल अग्नि कोणस विष्णू प्रभुपादान बरेले एक गीता नगरी म्हणून एक एसेन तस आणि प्रभुपादान सांगते की संपला रे पट्टांतुल अग्नि विष्णूक विष्णूक आम्ही कसं कर का ते अग्निक पटांतू लग्न विष्णूक आम्ही तूप घालला रे यज्ञ कसं जेवचे तुप्पान तर तूप घालताना ते यज्ञ कंप्लीट जाता म्हणून आम्ही आता कसं नाही तूप सोडी आम्ही कसं नाही डाळडा व्हेजिटेबल ऑइल एकही सांगला सो फुडली पुढे काळात तू पुरे जनाला कसं नसत आशिले पुरे जनाला एक गाय असत आशिले तो गाय असताना तूप गौमूत्र तशी पुरे शुद्ध असत आशिले
आणि आणि तुप्पानाची पुरे जनान रांधप करू शकते. आणि संस्कृत वर्ड तैलम, तैल म्हण कंचार उचित आहे, तिलस्य इति तैलम, तिळला तेल, तिल तिल ऑइल, हाई क्वालिटी तिल ऑइल, सेसमी सीड ऑइल, तेल म्हणत त्या त्या सोडलं कोकोनट ऑइल कुकिंगात आयुर्वेद प्रकार मागीर हे वेजिटेबल ऑइल, तेव ऑइल, कच्चा तैल, पक्का तैल, आता तेवे पाम ऑइल तुम्ही पळायची. पाम ऑइल म्हणाल एक नमने डिझेल पिला म्हणजे पोट जोडलू कै जाऊन होतं. आता जनाक इथलं डायबिटीज कसं लाय का एंच पुरे खाऊन व्हेजिटेबल ऑइल तेल टक ते कसं म्हणतात ते रिफाईंड ऑइल नो ते रिफाईंड कसं म्हणची करतस की रिफाईंड ऑइल म्हणून कसं म्हणचे इथे म्हणा पुरे इंडस्ट्री दोकनो कस कस रांधे रांधे काय पुरे वेस्ट अस पड ते वेस्ट पुरे उठकोन त्याची तेल काढच त्या कितलं वासण मारत की ताका क्लीन करका ताका रिफाईन करका तेच जड रिफाईंड ऑइल म्हणून सेंट घाल न लाईक लाईक दिसतं तसले एक नमने मार्केटिंग स्किल पण आहे डालडा रिफाईंड ऑइल तक म्हणजे मार्केटिंग स्किल कस तुक नका. सो हे कलयुग कसं जाता सुरेख कली गायक अटॅक करत जनाला गायनात मागीर कसं ना सम उद्दान दोन्ही तिन्हीच कसं ना हा या खा जेवण म्हणा या नमने पिझ्झा बर्गर हे पुरे तो असे जाऊ न आमगे शरीर आणि मन कसं जाऊ का तो आम्ही भक्त जपतो रे आम्ही तिन्ही तिन्ही थर्ड कॅन्टो पळेला रे भागवत मातो मोड ऑफ गुडनेस सत्वगुण अंत आईल भक्त मात्र स्टडी असता म्हणा रे सदा उठोचे तगल शारीरिक क्लीन करचे शरीर क्लीन करचे पाट क्लीन करचे शरीर क्लीन करचे आणि जप करचे तगल मन तितले सूक्ष्म तितले स्ट्रॉंग असता आम कुठल कुठल्या कशी कशी पाट क्लीन करायची यांची कष्ट 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 घेऊन बसला नाही जेवण हेवी जेवण करून सो कसं जाता तसं जाऊन आमगेला साधना इफेक्ट जाता तसं जाऊन आमगेल हे वन मंथ प्रोग्राम आतो केले इतले डिवोटीसांक त्यांगेल जेवण खाण कंप्लीट चेंज कंप्लीट चेंज जाऊन गेलं आणि तसं जाऊन आता त्यांगेल हेल्थ इतली स्टडी असं की म्हणा तुमगेल जेवणच पड ते आमगेले औषध फूड इज मेडिसिन भागवतान तसं सांगला की फूड इज मेडिसिन मात्र सत्वगुणांत तर प्रभुपाद एक्सप्लेन करता रूपादान एक्सप्लेन केला कसं की आम्ही खात नसणो आमगेल पोटाचे अर्ध अर्ध पोटा साईज कितलंच पड त्याच्या अर्ध आम्ही जेवण सॉलिड्स घाल का म्हण अर्ध म्हणाले कोणाला पोट कितलं ऑड अस ते सांगता म्हण ऑड पोट असलं रे प्रॉस्पेरिटी म्हणून ते प्रॉस्पेरिटी नाही म्हणा तू डायबिटीज ओके आता म्हणून ऑड पॉट असलं सो प्रभुपाद सांगते की दॅट वन शुड ईट अर्ध पॉट वन शुड ईट हाफ द स्टमक विथ सॉलिड आता अर्ध कशी कळत आमक अर्ध भरली म्हणून कसं नाही एक इंडिकेटर येतो टिंग कशी कळता सो तर तू सांगता की आयुर्वेद शास्त्रान सांगता की तू सुरवे व्हडले एक बर्फ येत पड डकार म्हणता पड हिंदीन ते कंची येतं की पडा त्यादा ना वी शुड स्टॉप मग पहिले क्लम क्वेश्चन सांगले हा सांगतो हो मग येईन झाला रे हा खत्त बसचो म्हणून म्हणाल त्याने तिथले लॉजिक कळक सो आमगेल पोटा साईज कितले खाऊचे आमगेल फिस्ट आमगेल फिस्ट आमगेल हात अशी धरला रे कितले येत की पडा तितले खाण आमगेल पोटा धरत काय आमगेल फिस्ट अंत इथले इथलं अंत धरत आता पिझ्झा म्हणणार पळे फुल पिझ्झा खाल्ला कितलं वाट झालं त्या तीन वाटेन झालं आणि पॉट अड जाईन अशाने कसं जाता सो डिवोटीसाक आयुर्वेदा प्रकार आम्ही हाफ खाऊ हाफ द स्टमक बदल पळवचं गेलं रे इन जनरल आम्ही खाऊचे ओव्हर इटिंग आणि आम्ही कशी खाऊ का आमगेल कार्य तकीत आता कोणके ऐकलो आता मोस्टली पुरे जणांना बसची कम्प्युटर आहेत राग
आणि एक्सरसाइज करचे अंग मात्र. आता हे एक्सरसाइजाक कितले जेवण जाय की न्ही? कोणे एकलो भायर काम करता गार्डनांत मस्त हार्ड वर्क करता, ताकू ताका शीत हे आता तसल पुरे जिरता. मागीर मोहमान सांगचे शिल्क सांग न्हय पातर कर गो काम, पातर जिरो कावड त्यान म्हणजे काम कर कावड यंग असताना. ते कसं पातळ जिरो जाता ते जेव्हा शीत जिरोचं जायना बशील बशील कडेनाचे. सो डेली खाताना आम्ही भारी केअरफुल असता. इथं म्हणा आम्ही मस्त पुष्करनी मस्त हार्डवर्करनी खाली बशिल्ल्या कडेन असत ताजी तकी थोडे खाऊ का चिके चेड खाल्ल्यार सम एक्सरसाइज कर का मात्र तू आम्ही सम ओव्हर इट केला रे अत्याहार केला रे कसं एक्सरसाइज करू नाही प्रेझेंट ना. सो सुरवे आमगेले जेवण कंट्रोल करू का आम्ही सत्वगुण योगाव्या अत्याहार रूपगोस्वामीने सुरवे वर्ड यूज केलेले अत्याहार अत्याहार करू नकाची भक्ती सर्वनाश जाता म्हणून हे आम्ही रूपगोस्वामीन सांगितले. तेच जर आमगेले डिवोटी सांगले तर वही मरा चेड खाली सत्ताना म्हळ्यार मेगेले हांव मेगेले एस्ट्रॉलॉजी ज्योतीश शिकताना श्यामसुंदर प्रभू लागी त्यांनी सांगचे आशिल्ले तेंगेले टिचर आशिल्ले सुभंजय म्हणून सुभंजय सुशील जैन सुभंजय प्रभू बेंगलोरांत. तो बेंगलोरांत त्यांनी सांगचे आशिल्ले की सुभंजय इज अ व्हेरी गुड एस्ट्रॉलॉजर बिफोर लंच. ते जोक कळला रे इज अ व्हेरी गुड एस्ट्रॉलॉजर बिफोर लंच म्हणजे गट्टी जेवण करून मागीर निदचे पण. सो कसं जात म्हणा रे वेन वी ईट हेवी आता हेवी खाली सतन कसं जाता आता मग वाय उडुगास केला रे बॉडीचे अपान वाय प्राणवायू ताय तोगू तांडून घेता कसं जाता त्या टायमार पोटान तितले हेवी जाते की आमगेले सगळे बॉडी पुरे प्रेशर बॅलन्स करचे आणतो खाण जेवण तेकड वर्क आहे त्याच्यान कसं करता बॉडीक नितकर येतं इथं म्हणा रे बॉडीक चलो तितली शक्ती बॉडी आमगेल्या प्राणवायूला ना इट हॅज टू वर्क ऑन द फूड तेच जाऊन टेम्पररी तका नितकर येतात. तेच जाऊन प्रभुपादान सांगचे कसं म्हणा रे वन हू ईट्स टू मच हॅज टू स्लीप टू मच. प्रभुपादान कसं सांगले कोण चेड खाते की ताक तितले निदो का आमगेले चंद्रायण फास्टिंग आंतो वन मंथ हे फास्टिंग आंतो मस्त डिवोटीस सांगले की आमगेले नीद होण जाल्यात म्हणजे नीद इम्प्रूव्ह झाला म्हणून सुरवेक कितले निदला रे उठायला रे अय्यो अपास उठा का ना म्हणून उठायलो अय्यो अपास पुरा सगळो दिस एच स्ट्रेस चरडू असला रे विंगडच काय असं दोन्ही सकाळी उठून सुर जात आमगेले. सो हे अपास अय्यो अनेक दिस म्हणून आगेल उठ तांगेल नाव रे आमक खाऊ का तांक कवच म्हण तांक कसं खाऊ का की त्या कवच कवच म्हण आम्ही एक्स्ट्रा कवच असं पुरे जाव न्हू. सो हे कष्ट व्हाय म्हणून सो मस्त डिवटी सांग आमक सांगले की आमक फर्स्ट टाइम अशी कंट्रोल कोर का म्हणून इथं म्हणाले आमगेले इस्कॉना नाव रे आता फॉर एक्झाम्पल मस्त डिवटी सांगता की प्रभुपादान गुलाब जामून केले इस्कॉन बुलेट्स म्हणून आजी काय तुम्ही ऐकून अस का इस्कॉन बुलेट्स म्हणून या बुलेट स्टार्टिंग अरवे स्टार्ट करच्या सदा गुलाब जामून केल्यावर अवस्थ कसं शुगर आणि मर्द. सो त्या पुरे ऐकताना आमक आलोचन कर का की प्रभुपादान तांक एक नमने अट्रॅक्ट करच्या आता तुमक एक पनीरा कहाणी सांगता. एक पटी हांव राधा गोविंद महाराजाक सेव करू चमकलो राधा गोविंद महाराजाला हांव डायटा विशीं उलयत आशिल्लो राधा गोविंद महाराज म्हणाले म्हाका तांणी म्हणाले अशें की प्रभुपादान म्हाका सांगले कसं की पनीरच न्हय ते मीट इटर्स आसा ना कोण ते मांस खाता पळय तांक अट्रॅक्ट करचे खातीर हांव इंट्रोड्यूस केलेले म्हणून तांकां आयकून शॉक जालो वय इथं म्हणलं तूं दुद्दाक पनीर दुद्दाक तूं मीट घाला रे ते पॉयझन जाल्यार जीब बेर लायक जाता तो कोण ते मांस नाही खात पळय ताका पनीर मखानी पनीर पकोडा हे पुरे खाताना मांस खाला म्हण लायक जाता. तो पनीर मिल्क आम्ही साखर आणि घालून या गोड घालून
संदेश सी स्वीट्स गेल्यारी तें जिवाक वाड न्हय जाल्यार मीठ गेल्यार तें पॉयझन दुद्दा मीठ गेल्ला म्हण केची दुद्दाक मीठ म्हणारी आमगेलें आमचे गेल मीठ सॉल्ट दुद्दाक सॉल्ट गेल्यारी इट विल बी पॉयझन तेच जाण हांव मागीर पनीर खाय न्ही म्हण म्हणालें राधोगोविंद महाराज म्हाका शॉक जालें हिचको ना इतलें फेमस 40 इयर तुका पनीर खाय न्ही म्हणलें फेस्टिवलाक कशें करता तुमी फेस्टिवल म्हणल्यार पनीर ना सो हे आमी कसं म्हळ्यार रे आमगेल राक्षसी मायंड अशी की आमगेल राजसीक मायंड अशी की कसं लिस्ट कॉमन डिनॉमिनेटर पण आमगेला SSLC पास करची म्हणताना आमगेल हायस्कुलांत कशी पुरजना पास करची म्हणून पुरजना एकूल एक मार्क देऊन तशींची इन्स्टेड ऑफ टेकिंग द बेस्ट प्रभुपादालां तू आम्ही कसं करचे खंयचे एक नमने पुरजना एप्लाय जाता पनीर पुरजना खाताची अशी कोण 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 आमगेले के जवान खाण म्हणता पळय इट हॅज बिकम राजसिक सो प्रभुपादान अशी सांगचे की वी शुड ईट सात्विक आम्ही सात्विक म्हणा रे आमगेले शरीरा प्रकार आमगेले मना प्रकार आमगेले डेली एक्टिविटीज आमी डेली कितले कार करता कितले हार्ड वर्क करता तांची प्रकार आमी करता आता एक पटी भक्तीर सामरत महाराज ही इज नोन फॉर हिज ऑस्टेरिटी भक्तीर सामरत महाराज आमचे गेल्याचे तुमकां प्रयोजना कोतस का भक्तीर सामरत महाराज तांणी सांगचे आशिल्ले भीम कर्मा व्रकोधर भीमान कर्मा व्रकोधर ताण गट्टी गावचे आशिल्ले जाल्यार ताण तशिल्ले काम करचे आशिल्ले तुम्ही भिमान लावर तुम्ही खाऊ न्हू टगल म्हणके कार्य करी झाल्यावर तुम्ही खाली थर थर जाताची मग सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि प्रभुपादान सांगचे आशिल्ल्या वी डू नॉट वॉन्ट फॅट डिसायपल्स म्हणून सो तेच जाऊ न्हू जेवण खाणांत आम्ही कितले आयुष्यम तेजम आरोग्यम सो खाऊचे कसं न्हय सो आयुर्वेदा प्रकार आयुर्वेदा प्रकार आमगेल ब्रेकफास्ट कशें आसता आतां हांव सुरय आमगेल तें डायट प्लॅन करतना आतां हे बॅचान तूं तुमकां आश्चर्य हे बॅचान तूं हांव स्टार्ट करता सर 30th October देखून लंडन देखून लंडन टॅम्पल देखून 3 ब्रह्मचारी जॉयन जाले आमी खावन 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 आमकां पुराय इस्कॉनांत 15 वर्स खिचडी पकोड आली खावन पोट जेवण घेता समकोर खावन येतायले 3 घंटे काल आमी उलयले कसले आमी हे पुरी खावचे पकोड खावचे पनीर खावचे हे कितले जिवा हानिकारक म्हणून ताणी म्हळ्यार वय आतां एक्सपिरियन्स जावन जाल्या आतां वयरच कशी काल वयच न्हू कसं कसं खाऊ येता म्हण आयुर्वेदान तेजावन आमी आमगेली बूक केल्ली की फूड फॉर द सोल म्हणून सो हे बूक पळय तरी मस्त जण डिवोटीसांक तांगेले जेवण खाणा हॅबिट चेंज जाले सो आमी कसं केलें मॉर्निंग शूड बी लायट आयुर्वेदा प्रकार सो मॉर्निंग कसं म्हणल्यार आमी हॉट टी म्हणल्यार हे च्या न्ही हॉट टी म्हणल्यार सिनेमन टी क्युमिन फेनल ते कसं जाता डायुरेटीक आमगेले बॉडी क्लीन जाता सो आयुर्वेदान सकाळी आमी असल पुरे खावका की आमगेले शरीर शुद्ध जावका जेवण उदक पिवचे हुनो उदक पिवचे सिनेमन टी पिवचे सो आनी सकाळी कसं न्हय फ्रुट्स जो ड्राय फ्रुट्स की सोक करून खावचे तसं जाल्यार लायट फ्रुट्स एकदम लायट मस्त जेन्ना स्मूदी पिताची तर ते आमी आवडले लेकीन स्मूदीन तूं दूद घालचे ना दूद योगर्ट म्हण बरें घालून वॉटराचे कसं करचे ते फ्रुट्स म्हणारे ते तसं नमण्याचे 4 फ्रुट्स घाल न्हू इट शूड बिकम लायक ए हेल्दी मिक्स सो फ्रुट्स नेक्स्ट कसं म्हणारे बाकीचे लंच आयुर्वेदा प्रकार आमगेल जेवण शुड बी हेवी आता कसं जाता पुरे जण ऑफिसा वता पुरे जण ऑफिसा वच न्हू कसं जाता तांगेले जेवण समजना डिनर घट्टी करतात कसं जाता तज्ञ भितर राती खाल्ली सताना युअर हे गुडगास दवरायचे युअर बॉडी कॅन आयदर स्लीप ऑर डायजेस्ट 3 घंटे जाय बॉडीक झिरो चक आमी त्या 2 घंटे भितर निदल पोट तशी होड जाता
एक लाइन हम एक लेक्चर दिला ले लेक्चर नहीं एक इंटरव्यू दिला ले एक डिवोटी का नाम रस दास मान ता के पॉडकास्ट से तान ते ऐकुनो हाँ संगली की राती जावन दनपार ची जावन चे अर्ध सुका मन अर्धा पशी हूं सुका मन तान ते फॉलो के ले तान राती जावन सोले 3 महीना तो तक ते डिवोटी डालस टेम्पल अंतु टेम्पल कमांडर जावन तान संगली की ಗವರ್ನರ್ ರಾಜ್ ಪ್ರಭುಲ್ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಜಾವನ ಕರ್ನು 25 ಪೌಂಡ್ ಉಣಿದಲ್ಲ 3 ಮಹಿನೆ ಅಂತು ಖಾಲಿ ರತ್ತಿ ಜಾವಣ ಸೊಳ್ಳಲೆ ತಂಪಾರ್ ಗಟ್ಟಿ ಜಾವಣ ಕೋರ್ನು ವಾಕಿಂಗ್ ಅನ್ನಿ ಕೋರ್ನು ಒಗ್ಗಿ ನಿದ್ದೋಚೆ ಒಗ್ಗಿ ನಿದ್ದೋಚೆ ಒಗ್ಗಿ ಉಟಾಚೆ ಸೊ ಅಮ್ಮಿ ಜಾವಣ ಕಿತ್ಲ ಕಂಟ್ರೋಲ್ ಕೋರ್ನು ಕರ್ತಾಕಿ ಪಡ ಸೊ ಪ್ರಭುಪಾದ ಸಂಖ್ಯೆ ಕಸನೆ ಅರ್ಧ ಸಾಲಿಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ ವಾಟರ್ ಮಳರಿ बाकी वरलेल्याचे अर्ध लिक्विड असू का मागीर रेस्ट फॉर एअर सर्क्युलेशन म्हणजे ऑक्सिजन जाय जेवण अग्निक डायजेस्ट जावचे तर प्रभुपादान अशी सांगला पोटाक आमगेले सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करच्याक नयंत नाव का आमक पोटांत डायजेशन गॅस खंडापट्या चेडसलारी समुद्र अंत नाव का अशी पुरे प्रभुपादान पुरे भारी चंचंद परपट सांगतो प्रभुपादान एक्सप्लेन केला की हेल्थ कशी दोन घेऊ का म्हणून इत्याक कामस्य न इंद्रिय प्रीती इथे म्हणा चढ खाली सतान कसे जाता आमगेले इंद्रिय पुरे राजसिक ते पुरे आमक इंद्रिय तृप्ती खातीर काम करू का म्हणून म्हणजे कसं नाही करता एक नमने कोपार करचे आम्हाला मक मला सॅटिस्फॅक्शन घेऊ का एक नमने ईगो दोन करचे हे पुरे एक नमने रजस आणि तमस ಬುರುಜನ್ ಪ್ರಭುನ ಏಕ ಲೆಕ್ಚರ್ ದಿತ್ತನ ಭಗವದ್ಗೀತೆ ಕೋರ್ಸ್ ಅಂತ ತನ್ನ ಸಂಗಿಲ್ ಕಸಕಿ ಅಂಗಲ ಕೊಣಲೆ ಏಕ ಗುಣ ಕಸನ ತಗಲ್ ಗುಣ ಕಸನ್ ಮಣ್ ಕೊಳ್ಚಿ ಕತಿರ ಅಮ್ಮಿ ಕಸ ಕೊರ್ಕ ತಾಣ ಕಸ ಖತ್ತಗಿ ಬಳತ ತ್ಯಾ ಪಡೋ ಕಾ ಅಮ್ಮಿ ಕೊಣಲೆ ಗುಣ ಕೊಳಕ ಜಲರಿ ತೊ ಕಸ ಖತ್ತ ಅಸ ಮಣ್ इथे म्हणाल सात्विक आहार जाला रे तो सात्विक खाता राजसिक म्हणा ते एक नमने तिक आमशे मिडशे म्हणता पळय तशी तिक तसे कसं जाता आमगेल मन तशी ऍक्टिवेट जाता आयुर्वेदान तू स्वादू आमला लवण तिक्त उष्ण कषाय आयुर्वेदा प्रकार स नमने टेस्ट असके तंतु स्वादू स्वादू म्हणा रे खंचे एक जेवण कसं खंचे एक तरकारी आम्ही कुक करताना रांधप करताना उपकरणी करताना मीठ तिकसाणी इतले घालची की ताजी नॅचरल टेस्ट कसं नसत खंचे एक रांधे काय तो ताजी एक नॅचरल टेस्ट म्हणलं असतं तसं जाऊन रूपक गोस्वामी सांगितलं मस्त तरकारी वट घाल नको म्हणून आम्ही खिचडी म्हणा खिचडीची एक नमने पंधर नमने तरकारी वटूची कसं जाता रूप गोस्वामी सांगतात आयुर्वेदा प्रकार तर मस्त नमने टेस्ट वट झाला रे माझ्या जिभे कन्फ्युज होता हे कंच्या भाव म्हणून कसं नाही कसं नाही ते कन्फ्युज जाऊन मग ते जीर्णाक तसले नमने कसं म्हणतात देर इज ऍसिड डायजेस्टिव्ह ऍसिड आहेत बॉडीत सलाइव ते कन्फ्युज जाते गे कसं नमण्याचे म्हणून तसं नमने रे प्रकार ऍडजस्ट करू का म्हणून तसं जाऊ न एक तरकारी कुक करताना ताजी नॅचरल टेस्ट कितले का तितल्याची उण्याची सॉल्ट आणि तिचले तिकसाण घाला रे ताजी नॅचरल टेस्ट येऊन ते समज इरता म्हणून अंगा लागता म्हणून मोहन सांगते तू कसं घाला रे अंगा लागा ना कितले सपूर असतो म्हणून अरे योग करता समजले खाऊचे पुरे होण होण खाऊचे तिक तिक खाऊचे मिरचे खाऊचे तसं जाऊन कसं जाता बॉडी कन्फ्यूज जाता तीक म्हणा त्या वेजिटेबलाक डायजेस्ट जेव तसं ते ज्यूस येणार बॉडीन त्या तिकसाण सम करू घेता तसं जेवण मग काजी केवळ कसं मागेल कॉलेज प्रोफेसरांनी मी लहान आपले कसं की हा क्लासांत कसं की कोणाक कसं की केलं म्हणून आपण गोत असतो गेल पुत्त कोप म्हणून तूप मीठ खाल्ल कोणाक कसं म्हणाल मीठ आणि मिरसांग खाताले कोप येत म्हणून मग ते दुखून आलं मीठ मिरसांग खाताले कोप कशी कसं नक रिलेशनशिप कसं मागीर आयुर्वेदाला वाजेतन कळली की आम्ही केदान मीठ चेड खाता की
तंतु मिर्सांग चढ़ गलता ची तिक्सांग चढ़ करता ची कसा जाता आयुर्वेद बॉडी कन्फ्यूज जाता सो ते तिक्सांग सम करू का मिर्सांग सम करू का ते डाइजेस्टिव जूस पटाई शिवाय कसा खाल्ला की ते ब्रेक डाउन कर चाक ते डाइजेस्ट कर चाक ते जूस होने पड़ता तस जाओ नो योर टेस्ट शुड बी स्वादु स्वादु मतलब स्लाइटली स्वीट योगिक डाइट आयुर्वेदिक डाइट तस जाओ नो कंची एक एक्सट्रीम टेस्ट कल्चर कंची एक एक्सट्रीम मिर्सानी तिक्सानी सुपरेगान खाउचे दैट इज ऑल वेरी डैमेजिंग दैट इज ऑल अत्याहार यह पूरे अत्याहार अत आमची गेल जेवण इतले लायक आमगेले इतले लायक दळीत सांगस प्रोटीन एक एक ग्रीन मिरसांग घालचे तितले तसं म्हण ठीक आहे म्हण ना आमची गेल दळीत इज द बेस्ट पत्राड मस्त ती करणार तरी कितले हेल्दी ते तशींची पुंडी म्हणले शेवाय इतली लायक आमची गेल बेबॅप करी आंगण 12 वर्ष झालं ते बेबॅप करी अमेरिकन आजी की उडगास येता एक्चुअली कितले हेल्दी आसा म्हण आमच्या गेल्यांत जाल्यार आमच्या गेल्यांत इन जनरल आमी डिवोटीज खायनाची बट जनरल आमच्या गेल पॉप्युलेशन फिश मीट हे पुरे खाव न्हू आय डोंट नो हाव भारी अनहेल्दी मात्र आमी आमच्या गेल्याले एक कोर जेवण पळयला रे सुरनळ म्हणले हे म्हणले व्हेरी हेल्दी कसने अंतो अनहेल्दी म्हणाल म्हणा तळलं शिवाय देवस्थानात देवस्थाना बागला बळलेली पोळी शिवाय तेच तेल वीस दिवस आणि तशी टेस्ट येतो म्हणून 15-20 दिवस तेच तेल चेंज करत असल रे सो तेल असपळ अकॉर्डिंग टू आयुर्वेद एकापटी यूज कर प्रभुपादाने सांगितलं एकापटी यू शुड नॉट यूज द रियूज द ऑइल तूप कितल्या पटी रियूज करेत प्रभुपादान सांगितलं मात्र त्याला एक पटी आम्ही फ्राय करतरी उडो का इथं म्हणा इट बिकम्स पोल्युटेड तस जाऊन आम्ही आमची गेल्या इन जनरल तिथले का तळलेले आत्ताचे का अभ्यास झाला मात्र आमची गेले की जनरल जेवण पळायला रे भारी हेल्दी एस्पेशली दळिताय म्हणले मागीर चण्याक अशी हे ते परत दे आर ऑल व्हेरी गुड इन प्रोटीन तांतू कसं नाही चड फॅट आणि ना तळणार मात्र चड खाताना मागीर चड साखरेचे स्वीट्स खाताना तशी मात्र आमगेले फॅट्स हे परे चड ते शिवाय आणि ओव्हर इटिंग मुख्य कसं म्हणणार आम्ही कितली खाता की ते क्वांटिटी होणी करका आता एकादशीन आम्ही सांगता उपवास म्हणून उपवास म्हणणार तर कसं नाही एक उपव एक अर्थ कसा म्हणणार उपवास म्हणा रे आम्ही जेवण होऊन करचे एक जेवण करचं ना उपवास लेकिन त्याची बदल अर्थ कसा नाही आम्ही उपवास कोरन उपवास देवाला लागी वास करचे उपवास करचे म्हणजे 15 दिवसांत एक 1.5 दिवस कोणी केला रे कॅन्सर आणि बारी चांग कशी कशी पण एक पिझ्झा रिपचे कशी पण एक पकोड करचे कस हेल्थ मिळत अर्थ कसा म्हणा हा मी उपवास करका देवा लागी वास कर त्याच्यावर मध्व ब्राह्मण पळय आणि 3 पटी नारायण खाली तीर्थ 3 पटी आणि हरिवास देवा तस जाऊन अत्याहार म्हणाले भारी एक नमने अर्थ रूप गोस्वामी सांगितले अत्याहार आम्ही देवाला दुखून तिथले युक्ताहार म्हणारी आम्ही तिथले लागली तस जाऊन आम्ही जेवण केलं कशी हेवी जात की तशी आम्ही आमगेल मन तिथले देवाला दुखून दूर होता कशी आम्ही बॅलन्स करून या जेवण करताची कसे मी बॅलन्स करून आमगेल जीवन चलित आणि खंची एक उपवासाक एक एकादशी म्हणल्या विंगड दीस म्हणल्या मध्वाचार्यानं इतकी त्या सांगला की एकादशी दिसू एकादशी दिसू आम्ही समाजावर उपवास केला रे पट्टा तू एक नमने आमगेल अग्नी समनवायू समनवायू आणि तशींची
जठर अग्नि म्हणतापळे तशेक नमने विशेष अग्नि येतकय आमगेल कर्म ताय नाश जाता म्हणून. त्या जठर अग्नीन तू आमगेल कर्म ताय नाश जाता म्हणून मध्वाचार्यान सांगलं. तो एकादशी आम्ही उपवास करच्यान तो तितले महिम अस की मस्त नमने कर्म नाश जाता तो म्हणून. त्याला त्यांची आम्ही एकादशी म्हणून पिझ्झा खावची की फ्रेंच फ्राय खावची की बटाटे बेस खावची की तेच जाऊन कसं जाता एकादशीचे आमकां ते महत्व मेळना. चलो मुख्य जाणो देवाले आम्ही देवाल बगे सदा आम्ही उपवास देवाल लागी वास करका भजन करका जप करका चड. तो त्या शक्ती आता आम्ही फर्स्ट जूनान तो आमगेले फुल मून टू फुल मून फास्ट करताना मध्येन तो निर्जल फास्टिंग आयले. आमगेल पुरे 20 डिवोटीस 20 डिवोटीसान पार्टिसिपेट केलो तांतो ते चंद्रायण फास्टिंग अंत. ते 20 डिवोटीस पुरे जणान जून अंत विथ दि निर्जल फास्टिंग कोणाक एकल्याक कष्ट जायनी इत्याक त्यांनी नियमित जेवण रेग्युलरली डिनर हुणी करले डिनर हुणी केले जेवण सात्विक अशी करता 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 20 डिवोटीस 20 out of 20 पूरे जनाके निर्जल फास्टिंग भारी इजी. तस जानो आज अर्थ कसे की आम्ही शरीर आम्ही सात्विक जेवण करणू आमगेल शरीर सात्विक. यू आर व्हॉट यू इट तुमगेल शरीर कसं आहे तुम्ही कसं खाता की पळ त्या तुमगेल शरीर जाता. चढ पिझ्झा चीज खाल्ल्यावर तशी फॅट वाढता तशी पास्ता खाल्ल्यावर वडापाव खाल्ला तशी वडापाव वाढता म्हणजे तिथलेच बटाट वाढता. सो डिवोटीस आम्ही कसं खाऊ का उर्गास दवराची आयुष्यम तेजम आरोग्यम आम्ही कसं खाता की दॅट बिकम्स पार्ट ऑफ अवर इंटेलिजन्स. सो वी शुड ईट फूड्स दॅट गिव्ह अस इंटेलिजन्स. तर जाणो आमगेले आयुर्वेदांत आम्ही पळयदाची स्प्राउट्स अस आमगेले दाल तंतु प्रोटीन्स अस आम्ही चढते आम्ही घरकडे स्प्राउट्स करचे किनवा खाऊचे बार्ली यव यव यज्ञ यज्ञांत आम्ही यूज करचे बार्ली बार्ली यव. तो हे बार्ली कसं आहे इट इज नंबर वन ग्रेन फॉर यज्ञ बाय द वे. बार्ली तुमगेला डायबिटीज बॅलन्स करची की विंगड एसिडिटी बॅलन्स करची की बार्ली इज नंबर वन फूड. हे आम्ही बुक बरेताना आम्ही मस्त रिसर्च करताना आमक कळले की आम्ही यज्ञ अंत या पुरे यूज कसला करचे म्हणून. तशींची तिल ससमी तशींची बार्ली मागीर रात किन मा बारी फेमस झाला. मात्र इंडियांत इंडियांत ॲक्च्युली राईस आणि चपाती इट इट वॉज नॉट इंडिया स्टेपल फूड. त्या इंडियाचे मेन फूड नाही अशी. इंडियांत सुर्वे जन पीपल यूज टू हॅव मिलेट्स रागी सोरगम जोवार बाजरा ताजी रोटी डेली चेंज 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 करून ते कसं म्हणा रे योगा प्रकार कसा मी खाता की पडाय इट शूड डायजेस्ट क्विकली. त्या तशींची बसची नाही ॲज इट इज खाल्लं जिरका. तर जिरका झाला कसं नाही इट शूड बी इझिली डायजेस्टेबल. तर भगवद्गीतेंत आयुर्वेदांत असे सांगते की आमगेल शरीर सत्वगुण असं म्हणा इट शूड बी लाईट. सत्वगुण कॅरेक्टर कसं नाही सत्वे लघु प्रकाशकम. आमगेल शरीर कितले लाईट असते की तितले आम्ही जप करू येतात तितले आम्ही मन देवार वयर घाल येतात तितले आम्ही तशी आम्ही नवरात्री आता उपवास जातस विंगड देवाले जन्माष्टमी म्हणलाय मागीर आचार्याले अपियरन्स डे म्हणताची तो असल टायमारी आम्ही उपवास केलेले तितलेची तपस्या केलेले तितलेची तशी आम्ही चढ उदा पिऊ का ज्यूस पिऊ का तशी आम्ही जाताना आम्ही कशी आमगेल शरीराक सत्वगुणा दवरता की पळय भगवद्गीते प्रकार आम्ही रजोगुणा गेला रे कसं जाता आम्ही रजोगुणा प्रकार रिॲक्ट करता आम्ही आमगेल शरीर आणि मन तमोगुणा दवरला रे तसले नमने आमगेले मन शरीर तसले नमने काम करता. सो भगवद्गीते भागवत अशी सांगते की आम्ही सत्वगुणा रसवा म्हणून.
सत्वगुणारस सत्वगुणारस तन कस जाता काम क्रोध लोभ मोह ये पुरे होने जाता आम्ही चढ खाल्ला रे ओवर ईटिंग केला रे अत्याहार केला रे हे पुरे चढता काम मोह पुरे चढता तस जाणो आम्ही जलतीतले कंट्रोल्ड जावण करणो एस्पेशली रात्रीचे उण करणो ब्रेकफास्ट आम्ही सिंपल ज्यूसी अशे केला रे आयुर्वेदा प्रकार चलेला रे ओवरऑल आमगे लॉंग टर्म आणि दिसांतू एक 15-20 मिनिट आम्ही योग की एक्सरसाइज की कसं की करणो डिवोटीसांक भारी इम्पॉर्टंट आहे म्हणा रे आम्ही कितले फिट असतो आपलं कितलं वेळ आम्ही एक जप करच्याक सात्विक जप म्हणा रे एक कड्यान बैसून 2 घंटा पार्टी आमगेल पार्टी स्ट्रेट दोन तशींची आम्ही चंद करून जप करचे तितले शक्ती आमकां आसता तशींची भागवत नित्यम भागवत सेवया सदैव भागवत वाचून अर्थ कोण घेऊ तिथलं त्यांचे गट्टी घालचे गट्टी पिवचे यांची सायकल अंत असला रे असेल पुरे स्टडी करू का भारी कष्ट झाला सो तस जाऊन ह्या पुरे प्रभुपादाल इन्स्ट्रक्शन्स असे प्रल्हादानंद महाराजाने एक नवे बुक आयला की प्रभुपादाल इन्स्ट्रक्शन्स हेल्था विषयान आणि भारी एक नमने भारी चंद बुक बरेला तंत प्रभुपादान कस कसं इन्स्ट्रक्शन दिला म्हणून त्या एक बुक मिळणार रे तुम्ही घ्यायची आणि यू शुड रीड तसे आम्ही बुक बरेला पण फॉर द सोल इंडियन ते असं सो प्लीज जलतीतले आम्ही सत्वगुणांत राबून जेवण खाणं ठीक आहे रेग्युलेट करणं सात्विक जेवण खाणं केलं रे आमक एक एक दोन महिनो ऍडजस्ट करू ऍडजस्ट करून जाता रे आमची गेल्यान तुझी आमगेल कुळीत करची की हे करची की हे पुरे इतले प्रोटीन इतले चांग की रवा इडली म्हणलं हे म्हणलं दे आर ऑल व्हेरी हेल्दी फूड्स चढ तळच्यान जे ओव्हर इटिंग करच्यान नियमित जाऊन खाल्ला रे लाईक स्केड्यूल करचे एक्सरसाइज करचे प्रभुपादाल इन्स्ट्रक्शन्स वाजूच्या हे केलं रे एकादशी फास्टिंग म्हणलं रे समोर करून फास्टिंग करणं जलतीतलं उद्ध ज्यूस आणि पिवणं वी कॅन फाइंड अ व्हेरी बिग डिफरन्स सत्वगुण आयला रे आमगेल भक्ती भारी इझी जाता मन भारी देवाल वेरी देवाल चरणार विंदा रे आमगेल मन अनिके गट्टी बसता तसे जाऊन न्याय मेगेले थोडे अनिसिके अंडरस्टँडिंग भागवत भगवद्गीता दाखवून हरे कृष्ण सो एनी क्वेश्चन्स कमेंट्स असले रे हरे कृष्ण